आपल्या उज्ज्वल करिअर साठी ही आहे ब्रेकिंग न्यूज। सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू। नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत, त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर, जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी, वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस। अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग। दोन पक्ष मी जवळून पाहिलेत, मात्र निवडणुकीच्या वेळी कधीही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता विकला गेला नाही। या पक्षात मला काम करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्यच असल्याचं मत माजी खासदार निलेश राणे यांनी देवगड येथील भाजप कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान व्यक्त केलं आहे। जिद्द, चिकाटी व प्रामाणिकपणे काम केल्यामुळेच आज संपूर्ण देश मोदींच्या मागे उभा आहे। 2000 पूर्वीचा प्रवास खडतर होता, आज मात्र देशात स्वबळावर भाजपा निवडून येईल अशी स्थिती निर्माण झाली आहे। मोदी 18 तास काम करतात, पण राहुल गांधी 18 मिनिटे देखील बोलू शकत नाहीत। मोदीमुळेच काश्मीरमध्ये भारताचा तिरंगा लागलेला पाहायला मिळाला। मोदी सत्तेत आल्यापासूनच राहुल गांधी बोलायला लागले असल्याची टीका माजी खासदार निलेश राणे यांनी राहुल गांधींवरती केली। 2024 निवडणुकीत खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सर्व ग्रामपंचायतमध्ये सर्वत्र भारतीय जनता पार्टीचा झेंडा दिसला पाहिजे असं आवाहन माजी खासदार निलेश राणे यांनी केलं आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।